काल सुप्रियाताई बोलल्या की दादा जर 5 वर्ष मुख्यमंत्री झाले तर त्यांना पहिला हार घालणारे मी असेल, कारण बहीण म्हणून माझ्यावर त्यांचा माझा हक्क जास्त आहे त्याच्यावर. ठीक आहे ना सर, असं आहे केस ऑफ नाही, हे काही घडण्याची गोष्ट नाही. तर आगामी निवडणूक चित्र काय असेल? मला स्वतः वाटतं की आता तुम्ही सगळं देशाचं चित्र बघा. आज देशाचं चित्र माझ्या मते भाजपच्या विरोधी. आणि मी तुम्हाला उदाहरण सांगतो, आज केरळमध्ये भाजप आहे का? तामिळनाडूमध्ये आहे का? कर्नाटकमध्ये आहे का? आंध्रमध्ये आहे का? शेजारचं कोणतं? हैदराबाद, तेलंगणामध्ये आहे का? इथे नाही. गोव्यात सुद्धा नव्हतं, पण होराफोबी करून त्यांचं राज्य आलं. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे होते, होराफोबी करून इथं राज्य गेलं. गुजरात त्यांच्याकडे आहे. त्याच्यानंतर मी स्वच्छ आता सांगतो की मध्य प्रदेशमध्ये भाजपचं राज्य नव्हतं, तिथं मुख्यमंत्री कमलनाथ होते, पण अंदाज खोदून त्यांनी हे राज्य आपल्या हातात घेतलं. राजस्थानमध्ये भाजप नाही, दिल्लीमध्ये नाही, पंजाबमध्ये नाही, झारखंडमध्ये नाही, मध्य प्रदेशमध्ये मगाशी सांगितलं, फक्त आता UPमध्ये आहे आणि वेस्ट बेंगॉलमध्ये नाही. एकंदर यादी बघितली देशाची तर 70% राज्यात भाजप नाही आहे. ही राज्यांची स्थिती आहे आणि ही स्थिती पुढे कंटिन्यू होईल असा माझा विश्वास आहे. नंबर 2, जो लोकांचा एक समज आहे की भाजप राज्यात नाही पण देशात येण्याची शक्यता आहे, आता तो त्यांचा समज आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्य जर त्यांच्याकडे राहिली नाहीत तर लोकसभेच्या निवडणुकीवर काही ना काहीतरी परिणाम होईल असा मला वाटतं.